नमस्कार, मी मोहन दुबे, दिनमान बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर सर्वत्र बापांना निरोप देण्यात येत आहे. पुण्यातही मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आहे. इथे मुलींना शारीरिक शिक्षण आम्ही देतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं साहसी प्रशिक्षण देतो. त्यातलाच हा एक भाग आहे. रोप मलखांब हे एक साहसी खेळाचं प्रात्यक्षिक मुली करून दाखवत आहेत. मुली या अबला नसून सबला आहेत हे आम्ही यातून सिद्ध करू इच्छितो. आणि दरवर्षी असा नवीन साहसी खेळाचा उपक्रम
आम्ही करत असतो। प्रत्येक वर्षी आता आपल्यासोबत प्राचार आहेत, प्रत्येक वर्षी तुम्ही असं मानाच्या गणपतीमध्ये प्रात्यक्षिके सादर करत आहात का? हा हे दुसरं वर्ष आहे, पहिलं वर्ष मेहुणपुरामध्ये आम्ही केलेलं होतं, आता हे मानाच्या कसबा गणपतीसमोर पहिल्यांदा करत आहोत। आपण पाहिले की मुली या आपला नसून समला आहेत, त्यामुळे मुलींना प्रत्येक समान अधिकार मिळाला पाहिजे, मुली या मुलांच्या खांद्याने बरोबरीने काम करतात हेच यातून त्यांना दाखवायचं आहे, आणि मुली कुठल्याही कामात मागे नाही आहेत याचं प्रात्यक्षिक करून मल्लखांब यांनी प्रात्यक्षिक सादर करून हाच नक्कीच एक संदेश दिलेला आहे। कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमांडू स्कूल। खासदार गिरीश बापट आता आपल्यासोबत आहे, तेही कसबा मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण आपल्या भावना प्रत्येकाला अनावर होत असतात। आता आपल्यासोबत खासदार गिरीश बापटजी आहेत, काय सांगाल आज आपण बाप्पांना निरोप देतो? आज मिरवणुकीच्या निमित्ताने अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। गणपती बाप्पांना निरोप देताना आम्हाला दुःख होतं, पण 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बाप्पा आम्हाला एवढी स्फूर्ती देतो की ती वर्षभर आम्हाला टिकून राहते। आम्ही बाप्पापुढे सगळ्यांची प्रगती हो, शांतता हो, आनंद राहो, आणि हे सगळं काम आम्हाला करण्यासाठी बाप्पाने आम्हाला ताकद देऊ अशीच आम्ही प्रार्थना बाप्पाकडे करत असतो। आणि मला असं वाटतं की बाप्पा ते आशीर्वाद आम्हाला देतात, सगळ्यांचं कल्याण करो आणि सगळ्यांनी देवाची भक्ती करून पुढच्या आपले सामाजिक कार्याची वाटचाल करायची असते ती आम्ही करतो। आता विधानसभेच्या इलेक्शन जवळ आलेले आहेत, बाप्पांना काय मागणं मागाल तुम्ही? ही गणपती बाप्पाची धार्मिक मिरवणूक आहे, तिथे मी राजकारणावर काही बोलू इच्छित नाही, बोलणं योग्य नाही। राजकारण राजकारणाच्या जागी आणि गणपती उत्सव हा महत्त्वाचा आहे, त्यात मला राजकारण मिसळ करायचं नाही। तर आपण पाहिले की बाप्पाची जी विसर्जन मिरवणूक आहे तर ती अतिशय उत्साही पद्धतीने पार पडते आपण पाहू शकता। खासदार गिरीश बापट आता आपल्यासोबत त्यांनी संवाद साधलेला आहे की बाप्पांची विसर्जन मिरवणुकीत ते सहभागी झालेले आहेत, त्यासोबत असंख्य कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। नमस्कार, कामायनी संस्था गेले 55 वर्ष मध्यबंध मुलं काम करत आहेत, आणि मध्यबंध आमच्या विशेष मुलांना तिथं सर्वसामान्य मुलांसारखं लक्ष्मी रोडला यावं आणि आमच्या मुलांचं कौतुक व्हावं म्हणून गेले 40 वर्ष मानाचा पहिला कसबा गणपती या पथकावर आमचं पथक आहे, त्यामुळं आमच्या मुलांना समाजामधला घटक म्हणून स्वीकारलेला आहे। खूप चांगला उपक्रम आहे, आमच्या मुलांचं पुनर्वसन शिक्षणाकरता कसबा गणपतीने जे प्रयत्न केलेत त्याकरता संस्थांची खूप ऋणी आहे। पाहिले की कामयानी या संस्थेतील विशेष मुलं प्रत्येक वर्षी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात आणि आपली कला दाखवतात आणि या कलेचं सर्वजण कौतुक सुद्धा करतात। कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमांडू स्कूल। Thank you.
कशी विसर्जन मिरवणूक पार पडते आहे, काय भावना आहेत, तो कलावंत पदक वाद्य वाजवत आहे काय? दरवर्षीप्रमाणेच गणपती बाप्पा आपल्याकडे येत असतात पुण्यामध्ये. भावना चांगल्याच आहेत सगळ्यांच्या. बाप्पांची आपण वाट बघत असतो, बाप्पा कधी येत आहेत कधी येत आहेत, आणि आपण त्यांना 10 दिवस त्यांचं आरत्या आणि या सगळ्या गोष्टी करून सजावट करून घरामध्ये आपण सगळ्या प्रकारे हा आनंद उत्सव हा सण साजरा करत असतो. आणि आज अनंत चतुर्दशीला बाप्पा जात असताना आपण त्यांना थाटामाटामध्ये वाजत गजत निरोप देतो की जेणेकरून बाप्पा परत पुढच्या वर्षी सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन आपल्यासाठी येऊ, त्यांचे आशीर्वाद आपल्यावर राहो म्हणूनच. पण पाहिले की अनेक कलाकारांनी या कलावंत पदकात सहभाग घेतला आहे आणि मोठ्या उत्साहाने हे कलावंत ढोल ताशा पथकात सहभागी झालेत आणि ढोल ताशा पथक वाजवत आहेत. रोटरी क्लबचा यूथ एक्सचेंजचा प्रोग्राम असतो, त्याच्या अंतर्गत 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलं मुली वेगवेगळ्या देशातनं, जवळजवळ 70 देशातनं ते 8000 जास्ती मुलं येतात दरवर्षी आणि आपल्या कल्चरचा एक्सचेंज करतात. तसंच आपली मुलं त्यांच्या देशात जातात आणि आपलं कल्चर तिथे प्रेझेंट करतात. ही मुलं जवळजवळ आता 4-5 कंट्रीमधनं आलेली आहेत. एकूण 13 मुलं आत्ता इथे हजर आहेत. साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, तसं युरोप या कंट्रीजमधनंही मुलं सगळी आलेली आहेत आणि त्यांना आपला हा फेस्टिवल खूप आवडतो आहे, कारण हा एक मानाच्या गणपतीच्या निमित्ताने हे मोठा फेस्टिवल आपला आहे. आपण पाहिले की अनेक परदेशी विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झालेले आहे. My name is Leticia. Did you feel Ganesh Visarjan mirunuk? Sorry? How was feeling? I am feeling so happy. This is such an amazing party and it's so incredible. The scholars, all these people, it's so nice. Really nice. Okay, how was feeling in Ganpati Visarjan? I am feeling very happy. It's amazing. I love the song, the dasha and dolls. I love it. How was the experience?
so cool. I love this. How was feeling? Very, very happy. How was feeling? First time Ganpati Visarjan Mirvanuk, first time celebrate? Yes, but very nice. You can feel all the vibe and all the music inside your body. You can feel everything, so it's so nice. आपण पाहिलं की अनेक परदेशी विद्यार्थी जे आहेत तर या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी संस्कृतीचा आदान प्रदान केलेला आहे. हाऊज एक्सपिरियन्सिंग गणपती विसर्जन मिरवणूक? नो वर्ड्स फॉर इट. इट्स ब्लोइंग माय माइंड राइट नाउ. इट्स इनक्रेडिबल. स्मोक रियली गुड. आपण पाहिलं की अनेक परदेशी विद्यार्थी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. बाप्पाला निरोप देताना एक मनात कायमस्वरूपी असं वाटतं की वा हा उत्सव असाच चालू राहावा, पण तरी ही ऊर्जा आम्ही वर्षभर टिकावी एवढी प्रार्थना करतो. आणि ही आमची कसबाची मिरवणूक वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने छत्र चाबर चौघडा सदई आणि शंखवादनाने ही मिरवणूक असते आणि लाखो लोक यात सामील होतात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव आम्ही साजरा करतो. आणि अशीच एनर्जी वर्षभर आम्हाला द्यावी एवढी आम्ही त्याच्या पायी प्रार्थना करतो. तर आपण पाहिले की बाप्पांची मिरवणूक जरी उत्साहात पार पडत असली तरी बाप्पांना निरोप देताना मात्र सगळ्यांच्या भावना या अनावर झालेल्या आहेत. निरोप देताना अंतःकरण सगळ्यांचं हे जड झालेलं आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये मानाच्या सर्व गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मानाच्या दुसऱ्या गणपतीची म्हणजे तांबडे जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. Thank you.
नाद ब्रह्म पुढे घ्या आपल्या बद्दल गर्जना गर्जना बेल बद्दल चौका असेल गर्दी कमी करून घ्यायचे चौकातील फोटो काढणाऱ्यांची गर्दी कमी करायची आहे पोलिसांना विनंती आहे. माडाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही मिरवणूक पार पडते. मात्र एवढ्या जण अंतक करणारे बाप्पांना निरोप दिला जातो. आपल्यासोबत आता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष आहेत राजाभाऊ. सर, आज मिरवणूक पार पडते विसर्जन मिरवणूक, काय भावना आहेत आज? 127 वर्षाची परंपरा आपण 127 वर्षाची परंपरा आपण जोमाने आणि उत्साहाने जड अंतकरणाने आपण जात आहोत. आपल्या गणरायाच्या चरणी सेवा करत 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 तीन ताल पथकं आणि एक ढोलची तीन पथकं असे आपले बरोबर चाललेली आहेत. आणि विशेष म्हणजे आपले कार्यकर्ते पालखी हा विषय आहे. पालखी हा पालखीमध्ये आपले मंडळाचे कार्यकर्ते पालखी वाहत आहे. त्यामध्ये विष्णुनाथ शंख पथक हे माध्यम जोरात वैशिष्ट्य आहे. अतिशय उत्साही वातावरणात ही मिरवणूक पार पडते आणि जड अंतकरणाने आपल्या बाप्पाला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीची म्हणजे गुरुजी तालीम मंडळ या मंडळाची देखील गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली आहे. साधारण 10 दिवस कसे गेले कळाले नाहीत, पण आता निरोप देताना थोडंसं दुःख वाटतं की 10 दिवस त्यांची सेवा केली आणि आता आम्ही त्यांना निरोप देत आहे तेवढंच आम्हाला दुःख आहे. शिव एक शिववर्जन आहे आणि दुसरं नाद ब्रह्म आहे. आणि विशेष म्हणजे कैद्यांचं एक 30 लोकांचं पथक आम्हाला यावर्षी ऍड केलेलं आहे. Thank you.
मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबागेतला गणपती, या गणपतीची सजावट देखील आकर्षण करणारी होती आणि या गणपतीच्या मंडळाची देखील विसर्जन मिरवणूक ही पार पडली आहे. अतिशय उत्साहात पार पडते. या विसर्जन मिरवणुकीमध्ये अवयव दान करणं की
किती महत्त्वाचं आहे याविषयी जनजागृती केली जात आहे ओम नमो परिवारातर्फे. आता आपण पाहता अतिशय चांगल्या पद्धतीने ही जनजागृती केली जाते. पर्यावरणाशी खेळ मांडला निसर्ग देखील कोण करतो निसर्गाशी नाते जोडले पाहिजे अशा अनेक मेसेज या परिवारातर्फे देण्यात येत आहे. आणि याच्यामध्ये महिला सहभागी झालेल्या आहेत आणि या सर्व डॉक्टर महिलेला आहेत सगळ्या मुली यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. नेत्रदान करा या परत दिसेल अशा अनेक मेसेज या माध्यमातून ते देतात. अवयवदान करणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा या रॅलीतून ते प्रयत्न करत आहेत. बापाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. मानाचे जे गणपती आहेत त्यांची मिरवणूक सुरुवात झालेली आहे. असंख्य लाखो भक्त या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत. काही असे वेगळे भक्त आहेत ते देखील इथं दाखल झालेले आहेत. जम्मू काश्मीरवरून हे 5 शेतकरी जम्मू काश्मीरचे पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया की काय नेमका उद्देश होता त्यांचा इथं यायचा. सबसे पहले स्वागत आहे आपका पुणे में. पुणे में किस तरह से आप यहाँ पे आए हैं और क्या इसके पीछे संकल्पना है आपकी? हाँ जी, ऊना में हम डिस्ट्रिक्ट डोडा की तरफ से आए हुए हैं. तो हम यहाँ के प्रोग्रेसिव फार्मर हैं डोडा के जी. तो हम अपने नए टेक्नोलॉजी के बारे में आए थे कि हम डोडा में क्या करते हैं एग्रीकल्चर के बारे में और यहाँ हम क्या सीखेंगे. तो हमें यहाँ थोड़ा मजीद हमें कुछ सीखने का मौका मिला क्योंकि डोडा में हमारे थोड़ा उतनी मशीनरी नहीं है. तो यहाँ हमने देखा नए टेक्नोलॉजी से यहाँ पर हमारे काम यहाँ चल रहा है वो हम यहाँ की टेक्नोलॉजी जो है अपने डोडा में भी शुरू कर सकते हैं. 370 हटने के बाद अभी का माहौल कैसा है जम्मू कश्मीर में? किस तरह का माहौल है वहाँ पे? अभी लोग दहशत से बाहर निकल पाए हैं क्या? क्या सब माहौल है पूरा? मैं जम्मू कश्मीर डोडा से आया हूँ. मैं एग्रीकल्चर फार्मिंग करता हूँ और यहाँ पर महाराष्ट्र में हमें वहाँ से डेलीगेट भेजा गया है. वहाँ पर जो 370 हटाने से हमारे लोग जो हैं वहाँ पर चैन की साथ ले रहे हैं और जो हमारा जम्मू कश्मीर का जो माहौल है अभी 370 हटने से यहाँ पर हमारे जो उद्योगपति हैं वहाँ जम्मू कश्मीर में उद्योग लगाएंगे और हमारे जम्मू कश्मीर का जो भी
बेरोजगारी है वो दूर कर सकते हैं। और हमें बड़ी खुशी हुई कि हमें यहाँ पर मौका मिला और हम अपने जम्मू कश्मीर और भारत सरकार के शुक्रगुजार हैं। जिस तरह से 370 हटाया है, कई युवक जो है उन्हें रोजगार उपलब्ध होना चाहिए, ऐसी कई की मांग है, तो यहाँ से क्या सीखे जाएंगे और वहाँ पे किस तरह से उसकी अमल बजावनी करेंगे आप? हाँ सर, जैसे यहाँ महाराष्ट्र में हम वहाँ से आए हैं, जम्मू कश्मीर से, यहाँ पर काफ़ी प्रोग्रेसिव खेती की जाती है और यहाँ पर जो खेती बाड़ी का करने का तरीका है वो अलग से है, जैसे लाइन सोइंग, ड्रिप सिस्टम और डेयरी फार्म, बहुत बड़े बड़े डेयरी फार्म लगाए गए हैं, वो हमें यहाँ पर सीखने से काफ़ी हमें फ़ायदा हुआ। जैसे कि हमारे जम्मू कश्मीर में अगर बड़ा काम करेंगे तो वहाँ पर जैसे फैक्ट्री वगैरह कुछ नहीं है, हमारा जो माल कच्चा होता है वो ज़ाया हो जाता है, लेकिन हम आशा करते हैं कि हमारे यहाँ महाराष्ट्र से, भारत सरकार से बड़े बड़े उद्योगपति आएंगे और वहाँ पर कारोबार खोलेंगे, हमारा रोज़गार जो बच्चों का खुल सकता है, तो हमें आशा है। गणेश उत्सव का माहौल है, इस तरह से गणेश उत्सव में आप पहली बार शामिल हुए होंगे, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है सर, क्योंकि हमारा जो गणेश जी का, हमारे डीसी साहब ने प्रोग्राम बनाया और इसी गणेश जी के चरणों में हम झुक जाते हैं। और पहले हमारा यही मकसद था कि हम इसी डेट के लिए जाएंगे, लेकिन कुदरती हमारे डीसी साहब ने और एग्रीकल्चर जो हमारे अफसर थे उन्होंने इसी टाइम पर मौका दिया। खरतर एक आंकड़ा में लिखी थी, काय नेमका उद्देश होता है हम आगे काय सांगतो? जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये पहिले तर मी ह्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। जम्मू काश्मीरचा विषय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे आणि आपल्या देशाचाच तो भाग आहे, जो गेले कित्येक 70-80 वर्षापासून आपण जम्मू ते कन्याकुमारी आणि अखंड भारत जे म्हणत होतो, जे त्यांचे जे काही मागणे आहे ते ह्या सरकारने पूर्ण करावे आणि ते तर आपल्याबरोबरच आहे, त्यांना म्हणजे त्यांना स्वतंत्र द्यावं आणि ते काय भारता वेगळे जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, तर त्यांना आपण जे काय 10-15 दिवसापासून त्यांच्यावर जे काय आहे ते शासनाने त्यांच्या म्हणजे संमतीबरोबर त्यांच्याबरोबर बैठक करून त्यांच्या जे काही आहे आणि त्यांना त्यांचं स्वतंत्र म्हणजे त्यांना बाहेर काढावं आणि त्यांच्या डायलॉग करून तो विषय मार्गी लावावा। रोजगार उपलब्ध करण्यासाठी ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत की काय काय नवीन इंडस्ट्री आहे त्याबद्दल माहिती घेतील आणि तिथल्या सर्वप्रथम गेले 70-75 वर्षापासून त्याकडच्या तरुणांना रोजगार मिळालेला नाही, रोजगार न मिळण्यामुळे ते आपल्या सैनिकांना दगड मारतात, त्यांना जर रोजगार मिळाला, त्यांच्याकडे जर इंडस्ट्री झाली तर हा बेरोजगारीचा प्रश्न मिटेल आणि हे सगळे अनुचित प्रकार होणार नाही। खरंतर तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जे 5 नागरिक जे आहेत ते जम्मू काश्मीरहून पुण्यामध्ये आलेले आहेत, इथं नेमकं उद्योग कसा चालतो आणि जम्मू काश्मीरमध्ये हा उद्योग कसा वाढवला जाईल याबद्दल हे प्रयत्न करणार आहेत। विवेक सोबत मी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पुणे। पुण्यातील पाचवा महत्त्वाचा गणपती म्हणजे केसरीवाडा। लोकमान्य टिळकांनी या केसरीवाडा गणपतीचं सुरुवात केली होती। आज या गणपती मंडळाचं देखील विसर्जन मिरवणूक बघण्यासारखा होता।
दरवर्षी प्रमाणेच यंदाच्या वर्षीसुद्धा आम्ही 3 ढोलताशा पथकांच्या मिरवणूक आम्ही काढतो आणि एक साधेपणानेच केसरी गणेशोत्सवाची ओळख आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. 10 दिवस निर्णय उपक्रम हे केसरीवाड्यात घेतले गेले, म्हणजे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, काही चर्चासत्र असतील. जो दृष्टिकोन लोकमान्य टिळकांनी ठेवला होता सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागे, तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. नाही, त्या काळात एक जनजागृती करण्याकरता हा उत्सव त्यांनी गणरायाला रस्त्यावर आणून एक सार्वजनिक रूप द्यायचा आवाहन लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि यंदासुद्धा आपण आता बघतो आहे की ही एक इतकी मोठी शक्ती आहे या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जमा झालेली की लाखोच्या संख्येने तरुण हे या उत्सवात सहभागी होतात आणि ही शक्ती निश्चितपणे जर का योग्यरीतीने त्याचा वापर केला गेला तर अनेक समस्या ज्या आता समाजापुढे आहेत त्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करता येईल. त्यामुळे सार्वजनिक रूप जे लोकमान्य टिळकांनी तेव्हा दिलं होतं आणि ते आजसुद्धा आपण बघतो की अनेक मंडळ आहेत जी वर्षभर नुसतं 10 दिवस पुरतं मर्यादित न राहून वर्षभर सगळे तरुण एकत्र येऊन काही ना काहीतरी सामाजिक कार्य हातात घेतात आणि हे अनेक मंडळांमध्ये बदल झाले. त्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की जो विचार त्यांनी ठेवला होता तो काळानुसार बदलायलाही पाहिजे, पण तो सामाजिक कार्यात विचार तो बदललेला आहे आणि मंडळं त्याचं चांगल्या पद्धतीने पालन करतात. अनेक संकटं घरं सध्या देश आणि राज्यावर आहेत, अनेक समस्या सगळ्यांच्या पुढे उभ्या आहेत, मग त्या तरुणांपुढे असेल, आपल्या बळीराजापुढे आहेत, सर्वसामान्यांपुढे आहेत. निश्चितपणे बाप्पाला तो जसा सुख करत आहे तसं विघ्न हरत आहे. त्यामुळे जी जे विघ्न आत्ता आपल्या सगळ्यांपुढे आहेत दैनंदिन जीवनात जी विघ्न येत आहेत त्याच्यावर निश्चितपणे गणराया हा मार्ग काढेल आणि खूप चांगल्या पद्धतीने सुजलाम सुफलाम सगळ्यांचं आयुष्य घडेल एवढीच त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आजचं बातमीपत्र इथेच संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.